कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा विसर्ग हा संत गतीने सुरू आहे. 26 दरवाजे 2 फुटांनी उंचवल्यामुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती ही गंभीर बनली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण पानरोड क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. तसेच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. 7000 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कोयनेतून सुद्धा विसर्ग सुरू आहे. यामुळे शिरोळ तालुक्यात पंचगंगा कृष्णा नदीला पूर आलाय. शिरोळ मधील पूरस्थिती कर्नाटकातील अलमट्टीच्या बॅक वॉटर फुगीमुळे होते. याबाबत माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी 250 किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकात कृष्णा नदी जाते त्या मार्गावर गेले आहेत. होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.